संतांची भूमि महाराष्ट्राच्या पावन भूमि विद्यमान सरकार ने हॉटेल बार सुरू केले आहे, परंतु राज्यातील धार्मिक स्थळे मंदिरे मात्र बंदच आहेत। त्यातील प्रमुख धर्माचार्य विविध संप्रदायाचे साधू संत अनेक धार्मिक आध्यात्मिक संघटना यांच्या वतीने मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लक्षणीय उपोषण करण्यात आले आहे। या अनुषंगाने यवतमाळ आणि वणी येथे सुद्धा मंदिर विशिष्ट आणि यवतमाळ जिल्हा भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने शहरातील महादेव मंदिर व वणी येथील जेतई माता मंदिर येथे संजीव रेड्डी बोधकुवर यांच्या नेतृत्वात लक्षणीय उपोषण करण्यात आले। या लक्षणीय उपोषणाचे नेतृत्व जिल्ह्याचे नेते आमदार मदन भाऊ येरावार यांनी केले। यावेळी जिल्हा महामंत्री राजू पडकिलवार, आध्यात्मिक आघाडीचे पश्चिम विदर्भाचे संयोजक शंतुनी शेट्टी, जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा सूरज जुसे, शहराचे अध्यक्ष प्रशांत यादव, महिला मोर्चाच्या अध्यक्ष माया शेरे, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश धुरळ, बाळासाहेब शिंदे, जनार्दन स्वामीचे महेश जोशी, सौरेखा कोठेकर, पतंजलीचे दिनेश राठोड, दत्त मंदिर संस्थानची अरुण भिसे, ज्ञानेश्वर मंदिर संस्थाचे चंद्रकांत शिरभाते इत्यादी लोकांची उपस्थिती होती। भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आज यवतमाळ येथे महादेव मंदिर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि त्यांचे पुत्र मुख्यमंत्री हे सुद्धा स्वतःला हिंदू हृदय सम्राट असे म्हणतात, मात्र त्यांनी कुठल्याही हिंदुत्वाच्या आणि कुठल्याही संस्थानिकांच्या भावना समजून घेतल्या नाही। आणि इतके दिवस झाले त्यांनी अनेक संस्थानं चालू केले, अनेक राज्यामध्ये मंदिरे सुरू झाली, मात्र महाराष्ट्रामध्ये मंदिरे सुरू झाली नाही। त्याच्या या मागणीसाठी आम्ही आज यवतमाळ येथे लाक्षणिक उपोषण केले। आम्ही ठाकरे सरकारचा निषेध केला। याआधी भारतीय जनता पार्टीने तसेच यवतमाळ शहरातले जेवढ्या संस्थानिक आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला। याआधीसुद्धा त्यांनी निवेदन दिले, मात्र कोणाच्याही मागणीचा विचार न करता ठाकरे सरकार आपला मनमानी कारभार करत आहे। त्यांचा निषेध आम्ही आज केला आणि आज आम्ही सकाळी 10 ते 2 या वेळामध्ये लाक्षणिक उपोषणसुद्धा केले। सचिन पत्रकार, यवतमाळ।